नमस्कार. वारकरी संप्रदाय. या संप्रदायात आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी यांचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वैद्य एकादशी. अशा दोन एकादशी या महिन्यात असतात. तिथीची वृद्धी झाली किंवा अधिक मास असेल तर आणखीही एकादशी असू शकते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणातून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात. हिलाच आषाढी वारी म्हणतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून पूर्ण ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून श्री संत ज्ञानेश्वरांची, देहूहून श्री संत तुकारामांची, त्र्यंबकेश्वरहून श्री संत निवृत्तीनाथांची, पैठणहून श्री संत एकनाथांची व उत्तर भारतातून संत कबीरांची पालखी येते. या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीला दिंडी आयोजित केली जाते. अबाल वृद्धांपासून सर्व त्यात आनंदाने सहभागी होतात. कार्तिकी एकादशी. कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधनी एकादशी असेही म्हणतात. देवशयनी आषाढी एकादशीला निद्रिस्त झालेले भगवान विष्णू प्रबोधनी एकादशीला जागे होतात व पुन्हा या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्वीकारतात असे म्हणतात. अशी कल्पना यामागे आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या काळात कोणत्याही एखाद्या दिवशी घरच्या घरी तुळशीचे लग्न करण्याची प्रथा आहे. तुळशी विवाहात तुळशीचा विवाह कृष्णाशी म्हणजेच विष्णूशी लावतात. कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची सांगता होते व लग्न सराईचे दिवस सुरू होतात. ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णवपंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो. धन्यवाद.